नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहे. तर या इथे पहा, मी सर्व मापे लिहिलेली आहेत, कोणकोणती मापे घ्यायची ते. तर या इथे पहा कोणकोणती मापे आपल्याला घ्यायची आहेत. उंची घ्यायची आहे, छाती, कंबर, बाहीची उंची, दंडघेर घ्यायचा आहे, पुढचा गळा, मागचा गळा आणि कटोरी. तर या इथे तुम्ही शोल्डर पट्टी ही घ्यायची आहे मोजून. तुमच्या जर कस्टमरला ब्लाऊजवर जेवढी आहे तेवढीच जर शोल्डर पट्टी हवी असेल तर या इथे शोल्डर पट्टी ही ॲड करायची आहे. क्रॉस पट्टी ही काही काहींना छोटी लागते, काही काहींना मोठी लागते, तर त्यावेळेस आपल्याला क्रॉस पट्टी पण मोजून घ्यायची आहे. आता ही सर्व मापे आपण मोजून घेऊया. आता या इथे हा एकदम सिंपल ब्लाऊज आहे, कोटोरी ब्लाऊज आहे, पण बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. तर या इथे मी ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घेत आहे. तर तुम्हाला हवं असेल तर या इथे तुम्ही प्रेस करून ही ब्लाऊज मापाला घेऊ शकता. तर आता या इथे पहा, शोल्डरची जी शिलाई आहे ती एकदम स्ट्रेट पकडायची आणि असा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा. आता या इथे पहा, बरोबर मी शोल्डरवरती असा टेप ठेवला आणि ब्लाऊज आपल्याला थोडा खेचायचा आहे, जास्त खेचायचा नाही. तर आता या इथे उंची 13.5 येत आहे. तर यामध्ये मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, 14 इंचाची उंची घेणार आहे, कारण त्यांना हा हाईटला थोडा कमी पडतो आहे. तर त्यांनी मला 14 इंच उंची घ्यायला सांगितलेली आहे. आता आपल्याला पाठीमागील सर्व मापे आधी लिहून घ्यायची आहेत. तर या इथे पाठीमागील गळा बघा 7.5 आहे. तर मी या इथे पाठीमागचा गळा 9 इंच घेणार आहे. म्हणजे या इथे ब्लाऊजमध्ये आपल्याला बदलही करायचे आहेत, म्हणजे जसं कस्टमर सांगेल त्याप्रमाणे आपल्याला या इथे बदल करावे लागतात. तर या इथे पहा 9 इंच गळा घेतला. आता आपण सर्वच पाठीमागील मापे मोजून घेणार आहे. आता या इथे पहा, मी मुंडाघेर मोजणार आहे. तर या इथे 8 इंच आपला मुंडाघेर येत आहे. मग थोडासाही थोडा आपल्याला मुंडा खेचायचा, जास्त पण खेचायचा नाही. तर या इथे मुंडा घेर आहे 8 इंच. तर ते मी नोट करून घेतलं. आता शोल्डर पट्टी पहा, जे या इथे शोल्डर जोडलेले आहे, बाही जोडलेली आहे, तिथून आपल्याला टेप ठेवून इकडे गळ्याकडे पहा किती आहे, 2.5 इंच शोल्डर पट्टी आहे. तर या इथे मी शोल्डर पट्टीचंही माप लिहून घेणार आहे, 2.5 इंच. म्हणजे परत कस्टमरला काही प्रॉब्लेम यायला नको. तर आता बाही आहे 2.5. तर या इथे आपण 9 इंचाची बाही घ्यायची आहे. तर दंडघेर पहा, असा मी बाही अगदी व्यवस्थित करून घेतली दंडघेराजवळ आणि असं 6 इंच आपला दंडघेर येत आहे. तर पहा 6 इंच दंडघेर आला. तर आपण आहे असं 6 इंच दंडघेर या इथे नोट करायचं आहे. आता ही झाली आपली सर्व पाठीमागील मापे. आता पुढील मापे घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे हुक आहेत ते सर्व लावून घ्यायचे ब्लाऊजचे आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घ्यायचा. आणि जी हुकाच्या साईडची बाजू असते तिकडे आपल्याला नेहमी छातीचं माप घ्यायचं आहे. तर या इथे 9.5 माप आलेलं आहे एका साईडचं. तर एकदा आपण एक साईडचं माप घेऊन बघायचं आणि नंतर आपण टोटल ब्लाऊजचंही माप या पद्धतीने घेऊ शकतो. तर या इथे 19 इंच आलेलं आहे, म्हणजे ही 38 साईजचं ब्लाऊज आहे. आता या इथे आपण पुढचा गळा मोजून घेऊया. 6 इंच आपला पुढचा गळा आहे. तर तेही नोट करून घ्यायचं. कटोरी पहा, कटोरी आपल्याला हुक
हुकाची जी बाजू आहे त्या साईडलाच आपल्याला मोजायची आहे। तर या इथे 6.5 कटोरी आहे, तर 5.5 घेतली तरी चालेल किंवा 6 घेतली तरी चालेल, काही फरक पडत नाही। क्रॉसपट्टी 3 आहे, तर आपण पेपर कटिंग करताना 3.5 आणि 2.5 क्रॉसपट्टी घेणार आहे। आता आपल्याला कंबर मोजायची आहे, तर या इथे पहा मी एक हुक काढून घेतलं आणि या पद्धतीने मी कंबर मोजून घेत आहे। तर या इथे पहा आपली कंबर आलेली आहे 35। तर या इथे कंबर आणि छाती यामध्ये जास्त डिफरंट नाही आहे, कंबर आहे 35 आणि छाती आहे 38। तर या इथे मी डबल मोजून बघते कंबर किती येत आहे। तर या इथे 35 आपली कंबर येत आहे। तर कंबरेचंही माप आपण या इथे लिहून घेऊया। तर बघा मी अगदी सावकाशपणे तुम्हाला मापे कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे। तर आपल्या ज्या काही नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांनाही सहज समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मापे घेऊन दाखवलेली आहेत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।